वळत पुढच्या बातमीकडे. कल्याण येथील वादग्रस्त ठरलेल्या पत्री पुलाच्या निर्माण कार्यात विलंब होत असल्यानं सेना भाजपा पक्षात महाराजकारण सुरू झालंय. सेना भाजपा युती तुटल्यानं एकेकाळचं मित्र पक्ष आता एकमेकांचे वैरी झाल्यानं कल्याणच्या वादग्रस्त पुलासाठी आणि आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरू झालंय. पत्रीपुलाच्या श्रेयाबद्दल आरोप प्रत्यारोप करून आपापली बाजू मांडू लागले आहेत. पत्रीपुलाच्या होत असलेल्या अधुऱ्या कामामुळे मंगळवारी सकाळी भाजपाने पत्रीपुलाजवळ धरणे आंदोलन करून सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीच्या विरोधात आवाज उठवून धरणे आंदोलन केले. तसंच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती आरोप करून पत्रीपुलाच्या कामात तांत्रिक अडचणीसाठी हेच दोघे बापलेक जबाबदार असल्याची टीका केली आहे. दुसरीकडे त्याच दिवशी तात्काळ मनपा महापौर विनीता राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचं धरणे आंदोलन हे स्वार्थासाठी केलेलं आंदोलन असून येत्या मनपा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना श्रेय मिळावा हेच त्यांचं मुख्य धोरण आहे. हे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आमदारकीच्या निवडणुकीत अपयशी ठरल्यानं नको ती कामे करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचं भाजपने षडयंत्र रचल्याचे आरोपाचं खंडन केलंय. आता सेना भाजपात युती तुटल्यानं सेना भाजपा मित्र पक्षच वादग्रस्त पत्री पुलासाठी महाराजकारण सुरू केलंय. फेब्रुवारी एंड पर्यंत पूर्ण करणार असं तत्कालीन त्यावेळेला देखील असलेले मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि एम एसाठीच्या अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता. आणि फेब्रुवारी एंड होऊन गेला, आता मार्च उजाडलेला आहे, तर देखील पत्री पुलाचं काम कुठे 50% सुद्धा झालेलं नाही आहे. म्हणजे त्यांनी खरं तर ते फेब्रुवारी एंड पूर्ण झालं असतं, पण कुठे भाजपच्या नेत्यांना भाजपच्या आमदारांना त्याचं श्रेय मिळू नये म्हणून त्यांनी त्या कामाला स्लो डाऊन केलं. आणि स्लो केल्यामुळे आज नाहक लोकांना खूप त्रास होतो आहे ट्रॅफिकचा. त्या पत्री पूल लवकर झाला पाहिजे, वेगाने झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. त्या मागणी करता आज आम्ही सगळेजण धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. कल्याणसाठी असून दे, अमरनाथसाठी असून दे, डोंबिवलीसाठी प्रत्येक ठिकाणी ते स्वतः जातीने जाऊन पाणी करत असतात, जेणेकरून आपल्याला लोकांनी विश्वासाने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे आम्ही केलेल्या त्यांनी केलेल्या ह्या विश्वासाचा कुठेही तडा जाऊ नये यासाठी आम्ही काम करत असतो. प्रत्येकाने श्रेय घेण्यासाठी काम करू नये, पण प्रत्येकाने जर आपण त्याच्यामधल्या तांत्रिक काही बिघाडी असतील तर त्या बघाव्या आणि नंतर आपण काम करावं यासाठी. आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे की जेवढेकरून लवकरात लवकर कसा ब्रिज तयार होईल त्यासाठी. हे सगळे नौटंकी चालू आहे, त्यांना श्रेय घेण्याचं आहे निवडणुका जवळ आहेत म्हणून. भाजपाचे खासदार असो का आमदार असो, त्यांनी किती वेळा किती काय प्रयत्न केला आहे हे जनतेला सांगावं. आज जे खासदार श्रीकांत शिंदे आहे ते स्वतः जाऊन त्या फॅक्टरीमध्ये जाऊन आले जिथे गर्डर बनतात तिथे जाऊन स्वतः मेहनत घेतली. आज खासदार हे तिथले नसताना ते एवढे मेहनत घेतात पत्री पुलासाठी. काही प्रॉब्लेम आहे तिथे, काही जे याच्यातनं खालनं भिंत येणार आहे त्यावेळेला मेगा ब्लॉक घेणार आहे. आणि मेगा ब्लॉक घेताना साई लाईन बंद करायला लागणार आहे, त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक पण बंद करायला लागणार आहे. हा सगळ्या दृष्टीतून विचार केल्यानंतर मग त्याच्यानंतर हे गार्डन तिथे लागणार आहे. म्हणून हा सगळा त्याचा प्लॅनिंगचा भाग आहे, त्याला वेळ लागतो आहे थोडा, पण हे अंतिम टप्प्यात काम आहे, लवकरात लवकर होईल. आम्ही मार्चचं बोललो होतो, पण अजून एका दोन महिने इकडे तिकडे होण्याचे चान्सेस आहेत. आम्ही त्यांच्या मागे आहे सतत. पार्टी यांनी आज धरण्याचं आंदोलन केलेलं आहे. ॲक्च्युली गेली 5 वर्ष ते आमच्याबरोबर एकत्र मित्रपक्ष म्हणून आम्ही काम करत होतो, पण आता सध्या त्यांच्यामध्ये एक वेगळं त्यांना कळतं की शिवसेना पक्ष काम करत नाही. पण आम्ही एवढे 25 वर्ष आम्ही एकत्र असताना सर्व कामं एकत्र केले. पत्री पुलाचं काय झालेलं आहे की पत्री पुलाचं जास्तीत जास्त डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार जे ह्या कल्याणच्या इकडचे नसतानाही त्यांनी त्यामध्ये जास्त जातीने लक्ष घातलेलं आहे. गेली 5 वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नव्हते ह्या इकडचे, त्याच्या आधीचे कपिल पाटील खासदार आहेत, त्याच्याबरोबर त्यांचे आमदार नरेंद्र पवार गणपत शेठ गायकवाड हे दोन्ही आमदार आणि खासदार असल्याने त्यांनी हे जास्ती तिथे उतरून धरायला पाहिजे होतं. ते न करता त्यांनी आता एक पक्ष धरून आमचा राजकारणी आता एक इलेक्शन आलं आहे महापालिकेचं, ह्यामुळे त्यांचं एक कुठेतरी दाखवायला पाहिजे जनतेला की आम्ही धरणं धरली आणि काम झालं. परंतु काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, जेणेकरून प्रत्येकजण असं जर धरणं धरून जर कामं होत असतील तर हे चुकीचं आहे. धरणं धरून कामं होत नाही. प्रत्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे पालकमंत्री जे प्रेमसाहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यानं इथपर्यंत काम मोठ्या प्रमाणात मार्गी लागलं. थोडंसं का इथे तिथे जे तांत्रिक बिघड असल्याकारणाने थोडं देर लगाई झालं आहे. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.